पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रानं 2023 साली महाराष्ट्रासह इतर 6 राज्यासाठी फुले ऊस 13007 ही जात प्रसारित केली. कमी पाण्यात आणि क्षारपड जमिनीतही या जातीचं चांगलं उत्पादन मिळतं. आता या जातीविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. ऊसाची फुले ऊस 13007 ही जात फुले 265 आणि कोएम 0254 या जातीच्या संकरातून तयार करण्यात आली आहे. फुले ऊस 13007 ही जात ऊस आणि साखर उत्पादनात ऊसाच्या को 86032 या जातीपेक्षा सरस आहे. याशिवाय सुरू, पूर्व आणि अडसाली या तिन्ही हंगामासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे. आता या जातीचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता. याशिवाय क्षारयुक्त जमिनीतही या जातीची चांगली उगवण होते. फुले ऊस 13007 या जातीची उत्पादन क्षमता इतर जातीच्या तुलनेत चांगली आहे. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रामध्ये ऊसाच्या या जातीवर संशोधन करताना प्रामुख्यानं पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता तपासली. यामध्ये एप्रिल, मे आणि जून या काळात पाणी न देता त्यानंतर नियमित पाणी देऊन निष्कर्ष तपासले. यातून असं दिसून आलं की नियमित पाण्यापेक्षा उत्पादनात केवळ 16% आणि साखर उत्पादनात 13.98% घट झाली. देशातील 12 ठिकाणी केलेल्या लागवडीतून या जातीचं ऊस आणि साखरेचं उत्पादन इतर जातींपेक्षा चांगलं मिळालं. त्यामुळं ही जात कमी पाण्यातही तग धरून राहू शकते. आता पाहूया या जातीची प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत ते. या जातीच्या ऊसाच्या काढण्यांचा रंग हिरवा असतो, तर पाचट निघाल्यानंतर रंग पिवळसर हिरवा होतो. कांड्या उंच वाढणाऱ्या शंकाकृती नागमोडी असतात. काड्यांवर मध्यम आकाराचा अंडाकृती डोळा असतो, तर डोळ्यापुढे खास नसते. पानं मध्यम रुंदीची सरळ वाढणारी असून गर्द हिरवी आहेत. पानावर कूस नसते आणि पाचट सहजपणे निघतं. या जातीपासून मध्यम जाडीच्या दशी न पडणाऱ्या ऊसाचं चांगलं उत्पादन मिळतं. ऊसाची ही जात खोडवा, लालकूस, काणी, मर, पिवळ्या पानाच्या रोगाला प्रतिकारक्षम आहे. याशिवाय ही जात तांबेरा, तपकिरी ठिपके, पोक्का बोईंग यासारख्या रोगालाही प्रतिकारक दिसून आली आहे. किडीसंदर्भात बोलायचं झालं तर ऊसाची ही जात खोडकीड, कांडी कीड आणि लोकरी मावा यासारख्या महत्त्वाच्या किडींना कमी प्रमाणात बळी पडते. या जातीच्या ऊसाला तुरा उशिरा आणि कमी प्रमाणात येतो. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. ही माहिती आपल्याला मिळाली होती मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथून. बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.